यादें ताज्या हो गई. हम्म, आता सुरुवात कुठून करायची आपण? आजचा दिवस. पण 2 दिवस आपण काय केलं ते पहिले बघूया, आणि त्याच्यानंतर आज काय बघायचं ते बघूया. बरोबर. पहिलं आपण जाणार, सकाळी आलो की एनएससीच्या साईट वरती. बरोबर. ही लिंक मी पाठवलेली आहे. मी माझा कर्सर दिसतो की जी मध्ये मुलांना असं शिकवतात. बघा मी कशी लाईन मारत चाललो इथे. इथे काय दिसतंय तुम्हाला? हा, मग इथे यायचं, या प्रेम मार्केट ओपन मध्ये जायचं. इथे आपल्याला 9 वाजता ही विंडो चालू असते, त्यावेळी समजतं की काय व्हायला लागले मार्केट मध्ये. आणि ज्यावेळी हाँ 9 वाजून 9 मिनिट, 8 मिनिटं, 7 मिनिटाच्या आसपास तुम्ही रिफ्रेश करायचं इथे, मग तुम्हाला फायनली हे आकडे इथं दिसतात. तोपर्यंत इथं काही दिसत नाही. ओके. मग इथे फक्त एवढंच दिसत असतं की काय चाललंय, याच्यामध्ये कमी जास्त उतार चालू असतो. हे तुम्हाला 7 ला मिळतं, 9 वाजून 7 मिनिटांनी, ही डार्क बाजू फायनल म्हणजे. ओके. त्याच्यानंतर मग फायनल व्हॉल्यूम वगैरे ह्याच्यामध्ये ट्रेडिंग काय झालं काय झालं सर्व दिसत. आता आपण इथे काय करणार, बघितलं 81 म्हणजे 0.37 मायनस आहे, म्हणजे मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, नक्की झालं. बरोबर. आता इथे निफ्टी 50 बघितली. आता आपण इथे जायचं बँक निफ्टी, तिथेच बाजूला आहे ते. 217 पॉइंट गॅप डाऊन झालेले आहे. बरोबर. ते लिहायची काय गरज नाही, रोज वेगळं असतं, रोज वेगळं असतं. ओके ओके. मग पुन्हा आपण इथे 50 50 50 मध्ये यायचं आणि विचार करायचा की आज मार्केटमध्ये काय होणार. तर याच्यामध्ये अदानी एंटरटेनमेंट, पॉवर ग्रीड, अदानी पोर्ट, टाटा स्टील, ओएनजीसी, एनटीपीसी, जे छोटे छोटे वेटेज वाले स्टॉक आहेत, ते स्टॉक काय झालेले आहेत, अप मध्ये आहेत. पण ज्याच्यावरती जास्त वेटेज आहे, आपण कुठले हे केलेले आहेत सांगा जरा, कुठले कुठले आहेत लिहून ठेवले. हा, कोणते कोणते आहेत? हा, आयसीआयसीआय बँकेत तुमचं अकाउंट आहे वाटतं, तुम्ही लक्षात आहे. ओके. हे स्टॉक जे आहेत हे सगळे मायनस मध्ये आहेत. टीसीएस, एचडीएफसी, एअरटेल, रिलायन्स, आयटीसी, विप्रो. बरोबर. म्हणजे मार्केट खाली जाणार आहे आता, कन्फर्म आहे. आता त्याच्यानंतर आपण थोडा वेळ थांबायचं, बघायचं मार्केटमध्ये काय आहे. मग हे कशासाठी झालं? आपल्याला मार्केटचा ट्रेंड समजण्यासाठी. बरोबर. 15 मिनिटांच्या 2 कॅन्डल बघायचे आहे. 15 मिनिटं दिसतात अंकन अशी केलेली आहेत. नंतर आपल्याला काय समजणार याच्यामध्ये? ट्रेंड समजणार. 15 मिनिटाच्या 2 कॅन्डल संपणार का ते सांगा जरा. पावणे झाला 9:15 ते 9:30 नऊ पंचेचाळीस 9:30 वाजता हे दोन्ही कॅन्डल संपणार. या 2 कॅन्डलचा जो लो आहे तो ब्रेक झाला की समजायचं मार्केट खाली जाणार, मग आपण सेल साईडला जायचं, तोपर्यंत नाही जायचं. समजलं? आता पुढे काय करायचं, पडत्याला मार्केटमध्ये आपल्याला काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याकडे आपण पोर्टफोलिओ बनवतो इन्व्हेस्टमेंटसाठी, स्विंग करत असतो, है ना, जो मिड कॅप मध्ये आपण स्विंग करत असतो. बरोबर. मिड कॅप मध्ये स्विंग करतो त्याच्यामध्ये कधीही ऍव्हरेज करत बसायचं नाही. लिहा, लिहून घ्या. इन्व्हेस्टमेंटसाठी आपण काय स्टॉक कुठे निवडतो, कशामध्ये? एक तर एनएससीच्या साईड वर जाऊन तिथे ज्यावेळी निफ्टी 50 आपण बघतो. बरोबर. सेन्सेक्सची एक वेगळी साईड आहे, आणि सेन्सेक्स म्हणजे काय, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, त्यांचा इंडेक्स. आणि निफ्टी 50, आता ह्या निफ्टी 50 मध्ये आपण जे स्टॉक आहेत त्याच्यामध्येच काय करतो, इन्व्हेस्टमेंट करतो. मग याच्यामध्ये आपल्याला बरेचसे स्टॉक प्लस मायनस होत असतो. हे काय आहे? हिंद युनिलिव्हर. इथे समजतंय, ह्या 3 लाईन आलेत म्हणजे हा किती पडलाय खालती समजतंय. 3 लाईन विथ इन 0.0% to 2% पर्यंत तो पडलेला आहे. मग अशा वेळी काय करायचं, आपल्याला जायचं आहे आपल्या साईट वरती. म्हणजे हा आता पडायला, म्हणजे याची सुरू झाली पडण्याची क्रिया. बरोबर. मग यामध्ये आपण काय करणार, इथे लेवल काढणार. हा कुठून खाली जाऊ शकतो, सपोर्ट आणि रेजिस्टन्स. बरोबर. आता इथे सर्वात जास्त सपोर्ट कुठे आहे बघा, इथे दिसतं आपली सपोर्ट. हा सपोर्ट रिजन काढणं खूप सोपं आहे. इथून मार्केट वरती गेलं, इथं टच जवळून खाली आलं, म्हणजे हा रेजिस्टन्स झाला, वरती जात नाही. बरोबर. मार्केट इथपर्यंत खाली आलं, पुन्हा मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न केला पण टिकलं नाही, परत खाली आलं, परत जाण्याचा प्रयत्न केला परत खाली आलं.
मग इथे एक पॅटर्न बनले आणि सरळ मार्केट इथून ज्यावेळी उचललं त्यावेळी वरती गेलं. पण याच्या अगोदर थोडं वरती खालती करत होत. आता इथे काय झालं होतं, इथे एक पॅटर्न बनले. तो पॅटर्न जर ब्रेकआउट झाला असता, झाला का ब्रेकआउट नाही झाला, मग इथून मार्केट वरती उचल बरोबर. त्यावेळी आपल्याला समजलं की इथून आता पडणार नाही, हे पडलं असतं तर खूप खाली पडलं असतं, मग वरती गेला. याच्या नंतर ज्यावेळी तो खाली आला, तो इथे इथे काय झालंय, इथे एक पॅटर्न बनलेला आहे, कप आणि हँडल पॅटर्न. आता उलट्या कपातून चहा पिणार आपण, नाही उलट्या कपातून चहा पितो का आपण, नाही नाही म्हणजे हा पडणार, इथे खाली पडला, इथे आपण विकू शकतो. विकताना काय करतो आपण, आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या क्वांटिटी मधून 30% कधीही विकून टाकायचे. इन्व्हेस्टमेंट मधून 30% आपण विकून टाकायचे बरोबर. आणि त्याच्यानंतर मग इथे खाली आला. आता हे मॅथमॅटिक काय आहे ते आपण बघूया. तोपर्यंत एखादी इथे लेवल मिळते का बघू. हे 222.19 रुपये 40 पैशाला जाऊन आलो बरोबर ना. राहू दे, याला लावायचं 220 लावलं इथे, आणि याला काय करायचं होता एक्झिट ऑर्डर सबमिट ऑर्डर. आता मी काय केलं ती ऑर्डर लावून टाकले, माझी इथे ऑर्डर मध्ये ऑर्डर दिसला ओपन आहे, सेल करायला टाकले बरोबर. प्राइस काय पाठवलाय बघा फोटो सर, बरोबर आहे का बघा, 20 ला 220 बरोबर आहे. आपण ज्यावेळी शेअर्स विकले त्यावेळी किंमत होती 2325 बरोबर. लक्ष ठेवायचं इथे ऍव्हरेज कसं होत, आपले पैसे न देता आपण ऍव्हरेज करणार आहोत. काय करतोय आपण, आपल्याकडे 500 शेअर्स होते, त्याचे 30% शेअर्स आपण विकणार आहोत का मार्केट पडणार आहे. किती झाले, 150 शेअर्स, 3,48,750 रुपये आपल्याला अकाउंटला परत आलेले आहे बरोबर. मार्केट ज्यावेळी खाली पडलं त्यावेळी मला 1900 रुपयाला ते मिळाले. मी काय करणार, ह्याच 3,48,750 मध्ये 1900 भावानं शेअर्स घेणार, याला मग डिवाइड करणार 1900. शेअर्स किती आले, 183.5. अर्धा शेअर्स कोण देणार आपल्याला, नाही देणार, 183 किंवा 184, पण 183 घेऊया. आपले पैसा एक द्यायचा नाही, उरले तर चालते बरोबर. 183 शेअर्स आपल्याकडे आता आले. आपण विकलेले किती, 150 विकले होते, 150 शेअर्स ला मायनस करा 183 मधून, किती झाले बघा, 33 उरले. आता 33 शेअर्स जे आहेत ते आपल्याला एक्स्ट्रा मिळाले, म्हणजे आपल्याकडे टोटल शेअर्स किती झाले, आता पहिले जे 500 होते त्याच्यातून 150 शेअर्स विकून टाकले, नंतर 183 घेतले, म्हणजे 533 शेअर्स झाले, ऍव्हरेज झाले. आपल्याला 33 शेअर्स एक्स्ट्रा मिळाले. हो, पण आपले घरचे पैसे टाकले का, नाही नाही नाही, ऍव्हरेज झालं की नाही. हो करू शकताय, हो करू शकतो, पण त्याच्यासाठी मार्केट शिकावं लागणार. मार्केटच्या ब्रेकआउट ब्रेकडाऊनच्या लेवल तुम्हाला समजायला लागणार आणि मग फायनल त्याच्यावरती तुम्हाला डिसिजन घ्यावा, तर तुम्ही पैसे कमवू शकता, तर तुमचं ऍव्हरेजिंग होऊ शकतं, नाहीतर घरचे पैसे किती घालणार, बरोबर आहे ना. हो ऍव्हरेज करणे म्हणजे काय, आपल्या शेअर्स मध्ये अजून एक्स्ट्रा शेअर्स घालणे, न देता पैसे न देता आपण 533 केलेत ना, केलं की नाही. हो कळलं कळलं. असेच तुम्हाला काय करायला लागतील, ब्रेकडाऊन ब्रेकआउटच्या ज्या लेवल असतात त्या सगळ्याच्या सगळ्या शिकायला. त्याच्यामध्ये मग काय काय येते, प्राइस एक्शन मध्ये तुमची ट्रेंड लाईन येते बरोबर, त्याच्यानंतर तुमचा चार्ट पॅटर्न येतात, असेंडिंग पॅटर्न, डिसेंडिंग पॅटर्न, कप अँड हँडल पॅटर्न, हेड अँड शोल्डर पॅटर्न, ते मी शिकवणार, लिहायची गरज नाही, तर सांगतोय. अशा पद्धतीनं जे ब्रेकआउट ब्रेकडाऊन मिळतात तुम्हाला, त्यावेळी ते शिकलं आपण तर हे सर्व आपण करू शकतो. आता आपण सकाळपासून आलो इथे, एवढं करत करत मी शिकवत लेवल काढून लोकांना देऊन तिकडे
मी फोन पण अटेंड करतोय, तुम्हाला लेवल घ्यायला सांगतोय, कसं बायसेल करायचं शिकतोय, मी इकडे ट्रेन घेतोय, पैसे कमवतोय, बंद करतोय, म्हणजे टाइम आपल्याकडे भरपूर असतो, हो मग घाबरून जाण्याची गरज काय, बरोबर ना? हो हो आजला गाणं लावून ठेवायचं, धकधक करणे लगा, ते हो फक्त ऐकायचं, आपलं नाही झालं पाहिजे धकधक. मग अशा पद्धतीने तुम्ही आहे ना ऍव्हरेज करू शकता. आता ऍव्हरेज करायला बघा, एक तर निफ्टी 50 प्लेस स्टॉक तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, त्याच स्टॉक वरती तुम्हाला जायचं. जर का तुम्ही मिड कॅप मध्ये असाल, स्विंग करत असाल, तर स्विंगला कोणत्याही पद्धतीने तुम्हाला ऍव्हरेज करायचं नाही. हे सगळं तुम्ही लिहून घेतलंय, मिड कॅप मध्ये आपण स्विंग करतो काल लिहून घेतलंय सर ते लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्टॉप लॉस घेऊन गुपचूप निघायचंय पडतेले मार्केटमध्ये, ऍव्हरेज करायचं नाही. का? आता मी इथे सांगतोय छोटीशी गंमत, मग समजेल तुम्हाला का. हे EUPEL कंपनी बघा, काय ठेवलंय का ऍव्हरेज करायला, कुठं आणि किती वेळा ऍव्हरेज करणार? इथून वरती गेली कंपनी, इकडे गेली, इथून आता एवढी खाली आली, क्रॅश किती आहे म्हणजे संपायला आले. ज्याने कोणी इथं घेतले असतील ते ऍव्हरेज करत जर बसले असतील तर सगळा अकाउंट खाली, पैसे तर मिळालेच नाही. हा पण UPL कशातला आहे, निफ्टी 50 आहे. त्यासाठी त्या स्टॉकचं फंडामेंटल काय आहे, त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग काय आहे, ती काय करते कंपनी, हिस्सेदारी तुमची बाहेरच्याची किती आहे, त्याच्यानंतर तुम्हाला प्रमोटरची किती आहे, इन्व्हेस्टर बाहेरचे कोण आहे, ते फंडामेंटली टोटली तुम्हाला चेक करावंच लागेल. आणि एखादा स्टॉक 2-3 दिवस जर पडत असेल तर ठीक आहे, हा किती दिवसापासून पडतोय, 7-8 महिने, 21 पासून तो पडतोय, 2 वर्ष झाली, मग अशामध्ये तुम्ही करणार का ऍव्हरेज? बोला मॅडम, कुठे जायचं? फंडामेंटल चेक केल्याशिवाय आपण कोणत्याही कंपनीत काम करत नाही. आता वर्षभर झालं ही कंपनी 2 वर्ष पडते, याच्यामध्ये आपण करणार का काम? निफ्टी 50 मधले सुद्धा काही असे स्टॉक घेतले ज्याच्यावरती मला डिव्हिडंड चांगला मिळतो, ज्याच्यामध्ये ग्रोथ चांगली आहे. पेनी स्टॉक मध्ये आपण पैसे टाकतो का? जर का आपला पोर्टफोलिओ खूप मोठा असेल तरच त्याच्यामधले 10% आपण पेनी स्टॉक मध्ये टाकू शकतो, नंतर नाही टाकायचे. मग ओव्हरऑल असा तुम्ही पोर्टफोलिओ तुमचा बनवू शकता. आणि या पोर्टफोलिओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना ऍव्हरेज कसं करायचं ते तुम्हाला समजलं नाही, बरोबर? चला मग इथे आपण हा व्हिडिओ आता थांबूया, ठीक आहे? धन्यवाद.